संचारबंदीच्या काळात उपोषण करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे नोंदणीकृत नसलेल्या आपला हक्क या संघटनेचा अध्यक्ष असल्याचं सांगत राहुल कांबळे यानं अमर कोळी राजाराम यादव प्रल्हाद ग्वाडी सचिन दरीबे आणि रमेश साळुंखे यांनी इचलकरंजीतील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केलं होतं या उपोषणकर्त्यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांवर अन्याय झाल्याचा आरोप करत गावभागच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली होती हे उपोषण करून संचारबंदीच्या आदेशाचा भंग करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितलं